ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सातवा वेतन आकृतिबंध व इतर मागण्यांसाठी दिनांक 19 मार्च नंतर केव्हाही आंदोलन करू असा इशारा कामगार संघटना कृती समितीच्या वतीने अशोक जानराव यांनी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे। सोलापूर महानगरपालिकेमधील कामगार कर्मचारी अधिकारी या सर्वांनाच सातवा वेतन आयोग लागू करावा या संबंधाने माननीय सर्वसाधारण सभेने ठराव मंजूर केलेला असताना सुद्धा 2 महिने झाले अद्याप नगर विकास विभागाकडे त्यांनी मंजुरीसाठी पाठवलेलं नाही। त्याचबरोबर आकृतिबंध याला सुद्धा आपल्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली आहे, परंतु तोही प्रस्ताव अद्याप अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला नाही। त्यामुळं कामगार कर्मचाऱ्यांना जे रोजंदारी कामगार आहेत त्यांना सेवेत कायम होण्यापासून वंचित राहावं लागत आहे। सातवा वेतनाचा मंजुरीसाठी पत्र पाठवलं नसल्यामुळं महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। याबरोबरच महानगरपालिकेमधील 190 कामगार जे रोजंदारी कामगार आहेत याच्याशिवाय कायम कामगारांना त्यांचं कामात बदल करून त्यांना विभागीय कार्यालयाकडे पाठवलेलं आहे, त्यामुळं त्यांच्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे, वेळेचं बदल झालेलं आहे आणि एक मालक नाही तर अनेक मालकं त्यांच्यावर झालेले आहेत, त्यामुळं कामगारांना काम करणं मुश्किल झालेलं आहे। शिवाय या कामगारांना वर्ग केल्यामुळं त्या प्रभागात कामगार कमी पडत असल्यानं तिथल्या नागरिकांच्या आणि त्याचबरोबर नगरसेवकांच्या रोषाला आमचे कामगार बळी पडत आहेत। शिवाय घंटागाडीवरील कामगारांना मान्य मनपानं ठराव करून सुद्धा त्यांना अद्याप किमान वेतन दर दिलेला नाही, आमच्या कामगारांना पगार दिला जातो असं आयुक्तांचं म्हणणं आहे, परंतु प्रत्यक्षात आमच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये 9,000-8,500 एवढाच पगार मिळतो। तेव्हा ही बाब आता आम्ही आयुक्तांच्या लक्षात आणून दिलेली आहे। याबरोबरच टॅक्सकडील जे सेवक आहेत या सेवकांवर वेगवेगळ्या पद्धतीचे हातकंडे वापरून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होत आहे, त्यांच्या 10% त्यांना दंड केला जात आहे। तेव्हा ही बाब अतिशय कामगार कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करणारी बाब आहे आणि म्हणून त्याला आम्ही या बाबतीमध्ये तेही त्यांना सांगितलेलं आहे। शिवाय आकृतिबंधामध्ये जे कर्मचारी लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचबरोबर एकूण असलेला सोलापूर शहराची हद्द याचा विचार करता कामगार कर्मचाऱ्यांना वाढीव कर्मचारी मागितले पाहिजेत, परंतु तसं न होता केवळ तुटपुंजे अशा कामगारांची त्यामध्ये नोंद घेतलेली आहे आणि त्यामुळं आकृतिबंध हा कमीत कमी लोकांवर होणार आहे। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आकृतिबंध करताना आमच्या कामगार कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त सोलापूर शहराच्या लोकसंख्येच्या मानानं त्याचबरोबर त्या हद्दीच्या प्रमाणामध्ये हे आकृतिबंध झाला पाहिजे अशा पद्धतीच्या या मागण्या घेऊन आम्ही माननीय महापौर माननीय आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे। येत्या 19 तारखेपर्यंत जर याच्याबद्दल काय विचार नाही झालात तर नाईलाजास्तव आम्हाला काम बंद आंदोलन करावं लागेल अशा पद्धतीचा इशारा आम्ही या पत्राद्वारे दिलेला आहे।